त्याच्या डिस्टर्बन्समुळे ते मला वाटतं 5 वाजता वगैरे काही टेक ऑफ करणार असल्यामुळे साहेबांना इच्छा असून येतं नाही आलं. तो साहेबांसाठी आपण प्रेस कॉन्फरन्स घ्यावी कारण ते उशिरा येतील आणि मग पुन्हा सगळ्यांना ऑर्गनाईज करणं थोडं अवघड जाईल. म्हणून त्यांनी एक व्हिडिओ संदेश दिला आणि त्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की बऱ्याचशा गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या आणि सेफ्टी मॅडमनी सुद्धा आता काही गोष्टी सांगितल्या. महत्वाचा मुद्दा हा आहे की आपलं जे न्यू एज्युकेशन पॉलिसी बद्दल तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की नवी शैक्षणिक धोरणावर आता आपण अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क ज्याला आपण म्हणतो त्याचे पण वर्कशॉप्स आता सुरू झाल्या आणि आपल्या शालेय जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल पुढच्या काही दिवसांमध्ये होण्याची आपली पायाभरणीचं काम सुरू आहे. म्हणजे कला, क्रीडा, शास्त्र, वोकेशनल ट्रेनिंग, व्यवसाय शिक्षण या सगळ्या गोष्टी शालेय जीवनामध्ये एक ऑप्शनल सारख्या आपण आतापर्यंत समजत होतो ज्याला फक्त ग्रेडिंग असायचं, मार्क्स नसायचे. परंतु आता नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क जे तयार होत आहे त्यामध्ये या 1260 तासांमध्ये जे काही आपले शालेय तास आहेत त्यामध्ये जवळपास 210 तासांपेक्षा जास्त तास हे या गोष्टींसाठी अधिकृतरित्या समाविष्ट करण्याचं धोरण आता स्वीकारलं गेलेलं आहे. ज्यामध्ये शास्त्र असेल आणि ते शास्त्र कोणतं असणार आहे तर ते थिअरोटिकल सायन्स नाही तर ते प्रॅक्टिकल सायन्स, अप्लाइड सायन्स जे आहे त्याचा जास्त अंतर्भाव होणार आहे. म्हणजे रोजच्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्यांची सोडवणूक कलेच्या माध्यमातून, क्रीडेच्या माध्यमातून, शास्त्र विषयाच्या माध्यमातून किंवा व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून कशाप्रकारे केली जाईल याकरता मुलांमध्ये ते सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करणं हा उद्देश आहे. आणि आपल्या मुलांपर्यंत हा कार्यक्रम जरा चांगल्या प्रकारे जर पोहोचवता आला, तिथलं वार्तांकन जर झालं त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातले पण सहभागी होऊ शकतील तर तेवढ्या थोडीशी आपल्याकडून अपेक्षा आहे. मला वाटतं हा त्याचा एक साधारण लेखाजोखा आहे. तुम्हाला त्याबद्दल काही जर प्रश्न विचारायचे असतील तर